श्री स्वामी समर्थ। आजच्या दिवशी जी स्त्री ही कथा आणि शक्तिशाली मंत्र वाचेल किंवा ऐकेल, तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळून पतीवर येणारं मोठ्यातील मोठं संकट टळलं जाईल आणि तिची मोठी इच्छा पूर्ण होईल। प्रसिद्ध तत्वतेचा अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता। त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी 18 वर्षे कठोर तपश्चर्या केली। त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले, त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले। मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती। योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा। राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले। जंगलात तिला सत्यवान भेटला। सत्यवान हा शाल्व राजाच्या धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता। ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले। सत्यवानाचे आयुष्य केवळ एकच वर्षाचे असल्याचे कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजावले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही। तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले। सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला। सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता। तो आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे। पुढे जाण्यापूर्वी महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी व पतीवरील सर्व संकटे दूर होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये परमेश्वराला अशी प्रार्थना करा। हे परमेश्वरा, माझ्या पतीवरील सर्व संकटे दूर करा आणि माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळू द्या। तसंच या क्षणी हा व्हिडिओ लाईक करा। सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती। ती आपली काळजी सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची। सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला। नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता। जसजशी वेळ जवळ येऊ लागली तस तशी सावित्री अधीर होऊ लागली। तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला। नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली। रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली। सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता। सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली पडला। सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली। तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली। सावित्री देखील यमराजाच्या मागे लागली। त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं। वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली। सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले। एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले। दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले। तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले। कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि तथास्तु म्हणाला। वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला। सावित्री म्हणाली की, भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे। हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले। सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता। सत्यवान जिवंत झाला। आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले। अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले। या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात। वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात। वटपौर्णिमा। वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व। वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात।
पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्व. सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरु यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवल्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले. प्रार्थना ही तुम्ही वटपौर्णिमेला केलीच पाहिजे. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे. धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. ही प्रार्थना उद्या तुम्ही देखील करा. आता वटपौर्णिमे दिवशी पूजा करताना हा मंत्र तुम्ही नक्कीच बोलला पाहिजेत. हा मंत्र असा आहे. सावित्री, ब्रह्मा सावित्री सर्वदा प्रियभाषिणी, तेन सत्येन मानम पाहिम दुःख संसार सागरात, अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते, अवियोगो तथास्माकं भूयातम जन्मनी जन्मनी, वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनम, वटाग्रे तु शिवोम देवम सावित्री वटसंश्रिता. हा मंत्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि तुमच्या पतीवर येणारे मोठ्यातील मोठे संकट दूर करेल. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये तो कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका.